झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भातला माजी रणजीपटू बाबूराव यादव याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे। आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय। बाबूरावला यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। बाबूराव यानेच बुकी सुनील भाटिया याची अजित चंडेल अशी गाठ घालून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे। या संदर्भात बुकीचं जे मोबाईल संभाषण टॅप झालं त्यात बाबूराव याचं नाव समोर आलंय। सध्या तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉम विभागात ऑपरेटर पदावर कार्यरत आहे। दरम्यान या प्रकरणात बाबूरावला नाहक गोवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।